नमस्कार, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. नगरपालिका निवडणूक आखाडा पेटला. परंडा येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न. परंडा नगर परिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा जिंकणार. माजी आमदार राहुल मोटे. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे मोटे यांचे परंडा येथील बैठकीत केले आवाहन. परंडा नगर परिषद निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. माजी आमदार राहुल मोटे यांची घोषणा. आता बातमी विस्ताराने. परंडा नगर परिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा जिंकणार असा दावा माजी आमदार राहुल मोटे यांनी परंडा येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केला आहे. मंगळवार दिनांक 12 जुलै रोजी माजी आमदार राहुल मोटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या निवासस्थानी नगर परिषद निवडणुकीची पूर्वतयारीसाठी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी मोटे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं व नगर परिषद निवडणुकीसाठी कामाला लागा असं आवाहन केलंय. परंडा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत असल्यानं स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा माजी आमदार मोटे यांनी केली आहे. नगर परिषद निवडणुकीचा आखाडा पेटला असून दिनांक 22 जुलै ते 28 जुलै पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ आल्यानं राजकीय पक्षाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. यावेळी जाकीर सौदागर यांच्या हस्ते राहुल मोटे यांचा सत्कार करण्यात आलाय. या बैठकीत माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप पाटील, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, नवनाथ जगताप, माजी नगरसेवक साबीर सौदागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष वाजिद दखनी, मसरत काजी, संजय घाडगे, बब्बू कुरेशी, हनुमंत गायकवाड, लक्ष्मीकांत बनसोडे, राजकुमार माने, धनंजय जाधव, सागर माने, मनोज कोळगे, शफी पठाण, नासेर शेख, तय्यब शेख, मुजाहिद मुजावर, अमजद मुजावर, नवनाथ जाधव, सत्तार पठाण, राजू डोंगरे, जुबेर दखनी, किरण डाके, गोवर्धन शिंदे, सुभाष मारकड, इरफान शाह बर्फीवाले, राजू बाळाभाई, खाजा बागवान यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आजच्या बैठकीमध्ये जे काय तुमचं नगरपालिका निवडणुकीसंदर्भात जे काय नियोजन आहे त्या संदर्भात थोडी माहिती सांगा सर. महाराष्ट्रामध्ये निवडणुका नगरपालिकेच्या लागलेल्या आहेत, त्या संदर्भात प्राथमिक बैठक परांडा नगरपालिकेची आपण आज घेतलेली आहे. कार्यकर्त्यांनी कामाला लागावं, इलेक्शन पुढं जाईल ही काही कार्यकर्त्याच्या मनामध्ये मीडियाच्या बातम्या बघून त्या ठिकाणी शंका असते, वातावरण असतं, परंतु निवडणूक हे सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे झालेलं आहे, त्यामुळे तारखा ह्या काही पुढं जाणार नाहीत, त्यामुळे कार्यकर्त्याच्या मनामध्ये संभ्रम राहू नये, वेळेवरच इलेक्शन होणार आहे आणि त्याचं नियोजन आपण केलं पाहिजे या दृष्टीने ही बैठक घेतलेली आहे. परांडा नगरपालिकेमध्ये जाकीरभाई सौदागर सर्व नगरसेवकांनी गेल्या 5 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला परांडा शहरातील जनता चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी परत एकदा निवडून देईल याची मला खात्री आहे. परंतु त्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागणं गरजेचं, नियोजन करणं गरजेचं, त्यासाठी ही बैठक होती. राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे असं घोषणा मागे केलेली होती, आता तुम्ही त्या विषयावर थांबात का? हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरच आपण ही परांडा नगरपालिका लढवणार आहोत. स्थानिक परिस्थितीनुसार जिल्ह्यामध्ये काल आमची बैठक झालेली आहे. परांडा उमरगा असेल, उस्मानाबाद असेल, कळंब असेल, तिथली स्थानिक परिस्थिती वेगळी आहे. आमची भूमची स्थानिक परिस्थिती वेगळी आहे. तिथं आपण 1-2 पक्षाबरोबर घेऊन इलेक्शन लढवणार आहोत. काही तिथल्या संघटना आहेत, तिथली स्थानिक परिस्थिती, तिथल्या लोकांची स्थानिकची मागणी काय आहे या पद्धतीनं त्या त्या भागातले निर्णय होतील. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.